सर नमस्कार मंडळी, आता आपण बघितलेलं आहे चार चिनार बाग आणि आता आपण जाणार आहोत नेहरू गार्डनच्या ठिकाणी. हा आहे अफाट तल लेक आणि आपण आता शिकारा राईड आपली चाललेली आहे. वेळ झालेली आहे 1:04. असं आहे दल लेक. मरिंद्राचा मोठा आहे असं वाटतं ना आपल्याला. जरा जोर लाव जरा. हा अंगाशे गार्गी नीचे. हा अजून खाली जोपर्यंत तुझे खांदे दुखत नाही तोपर्यंत कर. सुरभी गार्गी हसते बघ, तिला येतं काय दुसरं हस? तेच माझा व्हिडिओ बरोबर काढा ना गार्गी. छान, एक मिनिट फोटो काढा. घे घे तू. काय इकडे आपण आता फ्रूट प्लेट खाणार आहोत सगळे जे आहेत. ये येलो कलर का बड़ा क्या है? ये क्या है? ये मस्क मेलन कश्मीरी. मस्क मेलन म्हणजे हे लिंबू खरबूज आहे. अच्छा खरबूज आहे. ओके ओके ओके. थोड़ा सा उसका साइजेस कम कर दीजिए. क्या बोल रहे उसको? तर नमस्कार मंडळी, आणि आज आता आपण पोहोचलेलो आहोत नेहरू बाग येथे. तर हे जे बाग आहे हे आहे दल लेकच्या एकदम मधोमध सॉर्ट ऑफ आयलंड आहे. आणि तो जसं बसायला इकडे केलेला आहे आणि नंतर मग साईडला असं झाड गार्डन्स फुलं लावून एकदम मस्त केलंय. कॅफेटेरिया आहे इकडे. आणि सुरभीला ओवरऑल इकडे डेलिया करते आणि तिला जिकडे मिळते तिकडे डेलियाची साईज 10 पटीने इन्क्रीज होताना दिसते. आता हे पण डेलिया एकदम मोठा आहे बघ, हात पण जास्ती आहे. म्हणजे ऍक्च्युली भेटले म्हणजे काय झालं, होडी भेटली पहिली. होडीची हलचाल होत नव्हती खूप वेळ आणि होडी लोकल नव्हती तिकडची. तर आता आपण जाणार आहोत मीना बाजार इकडचं फ्लोटिंग मार्केट आहे. आणि आता वाजलेले आहे दुपारचे की 3 वाजले असतील. 2:35 झालेले आहेत. आणि आता आपण जाणार आहोत मीना बाजार इकडे. तर हे आता तुम्ही समोर बघितलं तर हे आहे संपूर्ण मीना बाजार फ्लोटिंग मार्केट दल्लक मधलं. तर बघूया आपण एका एका जाऊन काय एक्सप्लोर करूया. घ्यायचं की नाही काय माहीत नाही सुरभीवरती काय ते. तर बघूया. तर तुम्ही बघितलं तिकडे तर डिफरंट डिफरंट लेन्स आहे तिकडे. एक लेन, ही दुसरी लेन, ही तिसरी लेन, ही जी आहे ती चौथी लेन. आणि सगळीकडे असे भाज्या सगळे ATMs सगळं मिळतं इकडे.
अशी बघितलं तुम्ही तर इकडे गाव गाव म्हणजे घरे पण आहेत इकडे आतमध्ये. इलेक्ट्रिसिटी आहे, ब्रिजेस आहेत, सगळं आहे. तर हळूहळू आपण आपल्या शिक जो हाऊस बोट आहे पीकॉक हाऊस बोट तिकडे हळूहळू आता चाललो आहे. तर हा जो एरिया आहे हा आहे फ्लोटिंग व्हेजिटेबल मार्केट. आणि इकडे फ्लोटिंग व्हेजिटेबल मार्केट सकाळी 4 ते 4:30 ते 6 वाजेपर्यंत असतं. तर हे तुम्ही माझ्या इकडे पुढे बघाल तर हा त्या टायमाला. आणि हा जो ब्रिज आहे इकडनं येतात आणि सगळे इकडे त्याच्या भाजीपाला वगैरे सगळं लिलाव वगैरे एक्सचेंज सगळं इकडे होतं. माझ्या पाठी जो ब्रिज आहे इकडनं इथपर्यंत आहे तो जो पुढचा ब्रिज आहे तिथपर्यंत ते फ्लोटिंग मार्केट असतं. चांगला अनुभव आहे पण त्यासाठी जरा असं लवकर निघायला लागतं. तर आपण कधीतरी पुढच्या वेळी इकडे येऊ. और मिट्टी के साथ मिलाना है इसको बॉल की जैसा बनाना है. इसको ऐसा गोला गोल गोल कर गोल लड्डू की जैसा बनाना. फिर उसको पानी में डालना और कुछ नहीं करना. उसको खाद वाद नहीं डालना. डायरेक्ट पानी में डालना. मिट्टी में डाल पानी में डालना. सॉरी पानी में डालना बस और कुछ नहीं करना. जो मैंने आपको सीड्स दिया उसको सब में देना पानी हफ्ते में 2 बार. और खाद डालना गोबर जो गाय का गोबर है मगर भैंस का या बकरी का सूखा वाला. नहीं नहीं वो तो होता है हमारे इधर. बाकी तो ये गुलाब का चाहिए आपको. मैंने गुलाब चाहिए. गुलाब तो ले लिया ना. नहीं वो तो आपने वो ये वो क्रीपर वाला कश्मीर ने लिया. अच्छा त्यांनी काय केली हे करून त्याची हाईट कमी केली. आता फक्त हाईट वाढवली. आता परत आपण या रस्त्यावरून परत जाणार आता दुसरीकडून. आता गजानन बघतायत तुम्ही रोविंग करतायत मस्त एकदम. आणि स्पीड आपला वाढलेला आहे 200 नॉटिकल माईल झाला गजानन बसल्याने. ओके ना. ओके ओके. हे आहेत हे पाटी आपले मुस्ताक चाचा. हे प्रोफेशनल इनोवाज आहे. चला वाकू नका गजानन. जास्त जास्त वाकू नका. तर नमस्कार मंडळी. आणि आता आपण पोचलेलो आहोत नगीन लेकमध्ये. गजाने थोडीशी रोविंग केलेली आहे आणि आपण पोचलेलो आहोत. हे आहे नगीन लेक. गार्गी थोडंसं रोविंग करते. हळू बसा 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 थोडंसं. हां मग सुरभी काय बोलतोय आता पोचाला आता आपण. हो मी तर पूर्ण रिलॅक्स केलं एकदम. आपल्या हाऊस बोट मध्ये
तो थैंक यू, बाय बाय। तर आता आपल्याला जेवायला आहे दम आलू। हे दम आलू, हे सरसों का साग आहे, हे मटन आहे, कोशिंबीर राईस आणि येत आहे शीख कबाब आणि रोटीस। हे आहेत हे कबाब आहेत, कबाब रोटी रोटी। तर नमस्कार मंडळी, आणि वाजलेले आहेत रात्रीचे 9:10, 20 ऑगस्ट 2022 डे 9 आमचा। आजची इकडे सांगता, आज चांगला शिकारा राईड झाली, मस्त एकदम। जिकडे जिकडे म्हणजे आतमधल्या ज्या भागा होत्या दल लेकच्या, तिकडे आम्ही गेलेलो, आणि वाटलं पण नव्हतं एवढं मोठं दल लेक आहे। चांगला हे झाला, भ्रमंती झाली, आणि आता डिनर झालं आहे। कबाब आणि बाकीचं काही मटन, दम आलू आणि सरसों का साग हे सगळं खाल्लं आहे। त्यांचं बिल पण जे राहिलेलं ते पे केलेलं आहे मी। आता पीकॉक हाऊस बोट इकडे नक्की या, आवर्जून रहा। तन्वीर धर आणि युसुफ यांचे, याकूब यांचे नंबर्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्यांना तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या। चांगली सर्विस आहे त्यांची। आणि उद्याचा आमचा प्लॅन असा आहे, सकाळी लवकर निघायचं आहे आणि गाठायचं पठाणकोट। तर सकाळी 5 वाजता निघायचं आहे, 300 किलोमीटर का 320 किलोमीटर असं काहीतरी आहे पठाणकोट। तर ते उद्याचं टार्गेट 2 आहे। तर आता गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, आणि जय हिंद जय महाराष्ट्र। बाय बाय, गुड नाईट।